नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच पशुपालकाचा सततचा प्रश्न असतो की माझी गाय व्याली आहे व तिला कॅल्शियम देऊ का। कारण सर्वांनाच माहीत आहे की गाय व्याल्यानंतर तिला कॅल्शियमची गरज असते। पण मित्रांनो, कॅल्शियमची गरज खरंच कोणत्या गायीला किंवा म्हशीला असते हे आपल्याला माहीत नसते। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कॅल्शियम हे एक प्रकारचे मिनरल आहे। ज्यावेळेस याची कमी आपण भरून काढतो त्यावेळेस जनावराच्या शरीरात एकदम जादूसारखा बदल होत असतो। म्हणून हे कॅल्शियम आपली गाय व्याल्यानंतर कधी द्यावे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील। पशुपालक मित्रांनो, मागे काही दिवसापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये आपल्या जनावराला कॅल्शियम कमी आहे हे कसे ओळखावे याची माहिती दिली होती। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन बघा, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपल्या गाईला कॅल्शियम कमी आहे का नाही हे तुम्ही ठरवू शकाल। मित्रांनो, आपली गाय व्याल्यानंतर म्हणजे कुठलेही जनावर व्याल्यानंतर 90% जनावरामध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येते। आपल्याला वाटेल की गाय मोठी आहे, तब्येतीने जाड आहे, हिला कॅल्शियमची गरज नाही, पण तसे नसते मित्रांनो। कारण कॅल्शियम हे एक मिनरल आहे, त्यामुळे याची गरज तब्येतीने चांगल्या असणाऱ्या किंवा तब्येतीने खराब असणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या जनावराला असते। मित्रांनो, गाय व्याल्यानंतर त्या वासरामुळे किंवा तिच्या चिकातून निघून जाणाऱ्या कॅल्शियममुळे किंवा तिची डिलिव्हरी होताना जो त्रास झालेला असतो त्यामुळे सुद्धा व्यालेल्या जनावराचे कॅल्शियम लॉस झालेले असते। मित्रांनो, आता व्याल्यानंतर नेमके कॅल्शियम कधी द्यावे हे आपण बघू। मित्रांनो, ज्यावेळेस आपली गाय विते, जिची डिलिव्हरी होते, त्यावेळेस तिला उठता येत नसेल किंवा ती उठण्याचा प्रयत्न करत असेल पण उठू शकत नसेल, त्यावेळेस तिला कॅल्शियमची अत्यंत गरज असते। अशा वेळी आपण त्वरित कॅलबजेल किंवा इतर कोणत्याही कंपनीचे चांगले कॅल्शियम लिक्विड त्या गाईला पाजावे। त्याच्याबरोबर मायफेक्स किंवा कॅल्बोराल अशा प्रकारच्या आय व्ही कॅल्शियमसुद्धा त्या गाईला देणे गरजेचे आहे। मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या गाईची डिलिव्हरी झाल्यावर ती अडखळत उठत असेल किंवा उठताना जास्त ताकद लावावी लागत असेल तरीसुद्धा त्या गाईला कॅल्शियमची अत्यंत गरज आहे हे आपण लक्षात घेऊन कॅल्शियमची पूर्तता करायला पाहिजे। मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, आपल्याला अशा अशक्तपणाची लक्षणे आपल्या जनावरामध्ये जर दिसली तर आपण जनावराला लगेच कॅल्शियम देऊ शकतो। पण आपण जर आपल्या गाईचे किंवा म्हशीचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी जर कॅल्शियम देणार असाल तर गाईची डिलिव्हरी झाल्यानंतर 8 दिवस तुम्ही कॅल्शियम देऊ नका। त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आपली गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर जरा स्ट्रेसमध्ये असते, तिचे सांधे किंवा तिची नर्वाईन सिस्टीम एखादी दुखत असते, त्यामुळे 8 दिवसाने आपली गाय नॉर्मल होते। मग तुम्ही त्या गाईचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी कॅल्शियम देऊ शकता। आपण कॅल्शियम देत असताना आपली गाय व्याल्यानंतर 8 दिवसाने कॅल्शियम चालू केलेले जे असते ते आपली गाय किंवा म्हैस गाभण गेल्यानंतर बंद करायचे असते, कारण तिच्या शरीरात कॅल्शियम तयार होत असते, त्यामुळे त्याची गरज त्या गाईला किंवा म्हशीला नसते। या सर्व गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलीच असेल की कॅल्शियम व्याल्यानंतर आपल्या गाईला कधी द्यावे व किती प्रमाणात द्यावे ते। पशुपालक मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणतेही मिनरल किंवा व्हिटॅमिन्स आपल्या जनावराला कमी पडले तर त्यावेळेस लगेच त्याची पूर्तता जर आपण केली तर आपली जनावरे कायम सुदृढ व तंदुरुस्त राहतात। अशा प्रकारे आपली गाय व्याल्यानंतर कॅल्शियम कधी द्यावे हे आपण सविस्तरपणे बघितले। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक द्या,
व हा व्हिडिओ इतर तुमच्या पशुपालक मित्रांना शेअर करा, त्याने त्यांनाही याची माहिती भेटेल। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त रहा, आनंद रहा, धन्यवाद।